निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत आहे. आपल्या शहराच्या किंवा गावाच्या थोडं बाहेर गेल्यावर तुम्हाला असं दिसून येईल की काही वर्षांपूर्वी उघडे बोडके दिसणारे डोंगर आता काही प्रमाणात हिरवे आणि भरपूर झाडीने भरलेले दिसतात. याचं कारण म्हणजे 1976 साली भारत सरकारनं मानवी वस्तीच्या जवळ असलेल्या सर्व न वापरलेल्या पडीक जमिनी आणि डोंगर उतारांवर झाडं लावून वनसंवर्धन केलं. त्यामुळे आता काही वर्षांनंतर ते डोंगर झाडांनी भरलेले दिसत आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात लावली गेलेली झाडं म्हणजे गिरीपुष्प वनस्पती. ह्या गिरीपुष्प वनस्पतीची लागवड बियांपासून रोपं तयार करून केली जाते. गिरीपुष्प या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे ग्लिरिसिडिया सेपियम. हा पानझडी वृक्ष मूळचा मध्य अमेरिकेतला उष्ण कटिबंधीय देशातला आहे. प्रथम जगात त्याचा प्रसार कॉफी आणि कोकोच्या शेतीला सावली देण्यासाठी केला गेला. हा वृक्ष 10-12 मीटर उंच वाढतो. साल हिरवट करड्या रंगाची असून मुळं जमिनीत खोलवर पसरत असल्यानं ती माती घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे डोंगर उतारांची झीज कमी होते. याच्या फांद्या तिरप्या असून जमिनीकडे झुकलेल्या असतात. पानांचा आकार चमच्यासारखा लांबट असून त्यावर मेणसर चमक असते. हिवाळ्यात गिरीपुष्प निष्पर्ण होतो आणि पानांच्या खालून विधभर लांबीचे फुलांचे तुरे येतात आणि संपूर्ण झाड गुलाबी जांभळट फुलांनी भरून जातं आणि सारा परिसर अगदी आकर्षक दिसायला लागतो. त्यांच्या फुलांमधून मध असल्याने त्यावर मधमाशाही जमा होत असतात. फुलांचा हा बहर फेब्रुवारी मार्चपर्यंत सुरू राहतो. दरम्यान पोपटी पालवी आणि हिरव्या चपट्या शेंगाही यायला सुरुवात होते. बी आणि शेंगा गडद काळसर लाल तपकिरी अशा रंगाच्या असतात. या गिरीपुष्प वनस्पतींच्या बिया फुलं आणि साल यात उंदीरनाशक विषारी द्रव्य असतात. पानातलं ग्लिरिसिडियन बियातील कॅनव्हानाईन आणि फुला पानांमधील कौमरीन ही द्रव्य प्राण्यांसाठी विषारी असतात. त्यांच्या वाळलेल्या पानांची आणि फांद्यांची धुरी केल्यानं डास पिटाळले जातात आणि पानांचा लगदा करून त्याने गुरांना आंघोळ घातल्याने त्यांच्या शरीरावरची गोचीड गोमाशा चांबवा ओवा इत्यादीचा त्रास नियंत्रणात ठेवता येतो असं गावाकडील लोक सांगत असतात. अनेक ठिकाणी गावाकडे शेताभोवती याचा वापर जैविक कुंपण आणि वारारोधक म्हणून केला जातो. पानांमध्ये नत्रयुक्त पोषक द्रव्य मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे गळून पडलेली पानं आणि फुलं यांचा उत्तम नत्रयुक्त खत म्हणून वापर होतो असं मत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन विभागानं नोंदवलेलं आहे. त्यामुळे ही गिरीपुष्पाची झुडपं ही शेताच्या बांधावर लावल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. असं हे उपयोगी झाड आपल्याला अनेकदा डोंगर उतारांवर रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधांवर हमखास दिसतं. भेंड वृक्ष असाच गावाकडे किंवा रस्त्याच्या बाजूला आणि शेतातून नेहमी दिसणारा अजून एक वृक्ष म्हणजे भेंड वृक्ष. गावाकडे याला पारस पिंपळ या नावानेही ओळखलं जातं. हा तपकिरी रंगाची रखरखीत साल असलेला मध्यम आकाराचा आणि छत्रीसारखा गोल वाढणारा वृक्ष वर्षभर हिरव्या पिंपळासारख्या पानांनी आच्छादलेला असतो. या वृक्षाला पिवळ्या रंगांची मोठी आकर्षक फुलं वर्षभर येतात. ही फुलं जसजशी परिपक्व होतात तशी जांभळट मातकट लाल तर कधी केशरी रंगांची होतात. पाकळ्यांच्या मुळांशी गडद लाल मखमली रंग असतो. या वृक्षाची फळंही हिरवीगार आणि टणक असतात. फळ फोडल्यावर त्यातून पिवळा रंग निघतो आणि चंदेरी बिया असतात. याला इंडियन ट्युलिप ट्री या नावानेही ओळखलं जातं.
याचं शास्त्रीय नाव आहे थेस्पेसिया पॉप्युलनिया. वर्षभर भरपूर सावली देणारा हा वृक्ष आहे. या वृक्षाची काही वैशिष्ट्य म्हणजे हा वृक्ष सांडपाणी, गटाराचं पाणी आणि निकृष्ट दर्जाच्या पाण्यावरही उत्तम वाढतो. निकृष्ट आणि क्षारयुक्त जमिनीतही ह्याची पैदास आणि वाढ जोमाने होते. याच्या पानांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. याच्या बिया आणि बोंडांमधनं भरपूर प्रथिनं असतात, त्यामुळे ते जनावरांना खाद्य म्हणून वापरलं जातं. याला वर्षभर हिरवी पानं असून ती लवकर कुजतात, म्हणून त्याचा खत म्हणूनही उत्तम उपयोग होतो. बिया आणि काठ्या लावून याची रोपं तयार करता येतात. दर 3 वर्षांनी याची तोड केल्यास 8-10 फुटांचे जोमदार असे सरळ दांडे मिळतात. जितकी तोड होईल तेवढे हे दांडे अधिक जोमाने वाढतात. शेतातील हलक्या कामांसाठी आणि घरासमोरच्या मांडवांसाठी, गोठ्यांसाठी आधार म्हणून याचा उपयोग केला जातो. हा वृक्ष खारट हवामानाच्या परिस्थितीत सुद्धा टिकत असल्यानं समुद्र किनारपट्टीवर धूप नियंत्रणासाठी लावला जातो. आपल्या आजूबाजूला थोडं कुतूहलाने पाहिल्यास असा हा बहुउपयोगी वृक्ष आपल्याला सर्वत्र नेहमी दिसतो. घायपात ही अजून एक गावाकडे दिसणारी वनस्पती म्हणजे घायपात, केकताड किंवा घायाळ ही नावं गावाकडच्या लोकांना परिचित असतात. कोरफडीसारखी दिसणारी ही वनस्पती डोंगर उतारांवर, शेताच्या बांधांवर किंवा उजाड माळरानावर दिसणारी ही एक बहुउपयोगी वनस्पती आहे. 15व्या शतकात भारतात प्रथम पोर्तुगीज लोकांनी घायपातीच्या जाती आणल्या आणि आता ही वनस्पती भारताच्या बहुतेक सर्व भागात चांगली वाढताना दिसते. इंग्रजी राजवटीत आपल्याकडे ही मोठ्या प्रमाणात लावली गेली. नंतर कधी काळी वनविभागाने आणि सरकारने पूर्वी लोहमार्गाच्या दुतर्फा, रस्त्याच्या दुतर्फा, तसंच शेताच्या कडेने कुंपणासाठी आणि उतारांच्या जमिनीची धूप थांबवण्यासाठी या घायपातीची लागवड केली गेली. मुरमाड आणि कोरड्या जमिनीतही पाण्याशिवाय ही वाढू शकते. इंग्रजीत अगेव नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पती वंशातली ही आहे. अनेक मोठ्या लांब जाडजूड आणि काटेरी पानांची गुच्छांसारखी अनेक वर्ष जगणारी ही वनस्पती. पानांच्या दोन्ही काठांवर तीक्ष्ण लहान काटे असतात, पण काही जातीत कडांवर काटे नसतात. वनस्पतीच्या आयुष्यात 7-8 वर्षापासून 15 वर्षापर्यंत एकदाच ह्याला फुलोऱ्याचा दांडा येतो आणि तो 6-10 मीटर इतक्या उंचीपर्यंत असतो. फुलोऱ्यावरच्या लहान लहान कंदांपासून आणि जमिनीत वाढणाऱ्या खोडांपासून आपोआप नवीन रोपं तयार होत असतात. भारतात घायपातीच्या 5 प्रमुख जाती आढळतात. अगेव अंगुस्टीफोलिया, अगेव कॅटाला, अगेव सिसालाना, अगेव व्हेराक्रूज आणि अगेव अमेरिकेना. हल्ली या वनस्पती अनेकदा लँडस्केपिंग आणि बागांमध्ये शोभेसाठी लावली जातात, पण तिचे अजूनही अनेक उपयोग जगभरात केलेले आहेत. पूर्वी वाख काढण्याचा उद्योग अनेक खेड्यातून चालत असे. हा वाख म्हणजे घायपातींच्या पानांपासून 1 मीटरपर्यंत दणकट असा एक उपयुक्त धागा मिळतो, त्याला वाख असं म्हटलं जातं. अजूनही जुन्या पिढीतील काही जणांना घायपातीचा वाख कसा काढायचा ह्याची माहिती असते. 12-15 दिवस पाण्यात भिजवून ठेवून नंतर पिळून काढलं की वाख शिल्लक राहत असे. खेड्यातून अजूनही काही ठिकाणी या वाखापासून दोऱ्या, गुरांसाठी दावी तयार केली जातात. पूर्वी खेड्यातून याच्या पानातील रसाचा साबणासारखा उपयोग केला जायचा. घराच्या भिंतींना मातीचा गिलावा करताना गिलाव्यात पानांचा रस मिसळल्यास वाळवीचा उपद्रव होत नाही असं गावाकडे सांगितलं जायचं. दांड्यातील रसांपासून
ॲगोवेज ही दुर्मिळ साखर आणि शिरका म्हणजे व्हिनेगरही तयार केलं जातं. घायपात्याच्या पानाला काटे असतात, त्यामुळे त्याचा उपयोग शेताच्या कडेला जिवंत कुंपण म्हणजेच बायोफेन्स म्हणूनही केला जातो. अलीकडे प्लास्टिक आणि आधुनिक धाग्यांपासून नवीन नवीन दोरखंड तयार होऊ लागल्याने या गायपातीचा वापर कमी झाला आहे, त्यामुळे हळूहळू ही वनस्पती काढून टाकण्यात आली आहे. काही ग्रामीण भागात याच्या कोवळ्या तुऱ्यांची भाजी केली जाते. मेक्सिकन लोक घायपातीच्या फुलोऱ्याच्या दांड्यातील रसापासून पुलके नावाचं पेय तयार करतात. ते त्यांचं राष्ट्रीय पेय आहे आणि यापासून मेस्कल नावाची दारू त्या देशात तयार करण्यात येते. अनेक देशात मात्र या घायपातीची शास्त्रशुद्ध पद्धतीने अजूनही शेती केली जाते. मेक्सिको देशातील जगप्रसिद्ध टकिला नावाचे मद्य या घायपातीच्या विशिष्ट जातीपासून बनवलं जातं. या घायपातीचा मधला भाग तासून गुळगुळीत करून त्यावर मातीचा थर देऊन त्यावर सॅक्रीन टाकून ते गोड केलं जातं आणि ते बाजारातनं किंवा रस्त्याच्या कडेला रामकंद म्हणून विकलं जातं. पण हे असं काही कंदमूळ अस्तित्वात नाही आहे. हा काप खाण्यास आरोग्यदृष्ट्या घातक आहे असं अभ्यासकांचं मत आहे. निसर्गाने मानवाला सुखसोयीसाठी असं असंख्य काही दिलंय, ते सभ्यतेने कसं वापरायचं ते मात्र आपल्या हातात आहे. अशा ह्या आपल्या सभोवती असलेल्या वनस्पतींची ओळख करून घेणं म्हणजेच अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग पाहणं. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.